नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण काही परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न काढलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपला पहिला प्रश्न आहे गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तुम्हाला आन्सर माहिती असतील तर आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल तर काय आहे प्रश्न आपला गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये येतं गोसीखुर्द धरण पुढचा प्रश्न बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला तर सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोली सत्याग्रह झाला भारतीय राज्यघटनेचे कलम अ कशाशी संबंधित आहे तर मूलभूत कर्तव्य याच्याशी संबंधित आहे कलम अ पुढचा प्रश्न ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांचे किमान वय किती वर्ष असावे लागते तर मित्रांनो अठरा वर्ष पूर्ण असावे लागते ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांचे किमान वय अठरा वर्ष पूर्ण असावे सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवरती आहे सरदार सरोवर फेसबुक या सोशल वेबसाईटचा जनक कोण आहे मार्क झुकरबर्ग हा आहे कृष्णा नदीचे उगम कोठे होते तर महाबळेश्वर या ठिकाणी होते कृष्णा नदीचे उगम चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये येतं चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अष्टविनायक हे अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर सिद्धटेक या ठिकाणी आहे पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान राज्यामध्ये आहे आणि ते पक्षांसाठी राखीव संसदे संसदे आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते तर राज्यसभा आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे कोणते तर लोकसभा हे दोन्ही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपला बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते तर मित्रांनो बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण हे मिथेनचे आहे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर इथे क्षेत्रफळानुसार विचारलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर आणि जर सर्वात मोठा विचारण्यात आला तर कोणता आहे तर अहमदनगर जिल्हा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता हंड्रेड पर्सेंट हा प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो तर आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू राष्ट्राचा प्रथम नागरिक कोण असतो तर राष्ट्रपती असतात होमरूळ चळवळ कोणी सुरू केली तर ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली आहे होमरूळ चळवळ पुढचा प्रश्न आपला कुचीपुडी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे तर आंध्र प्रदेश या राज्याचे हे लोकनृत्य आहे पुढचा प्रश्न कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर कराड आणि चिपळूण या दोन शहरांना कुंभारली घाट जोडतो मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे तर पणजी या ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे पणजी या ठिकाणी आहे सजीवांच्या अंतरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे तर अनॉटॉमी आहे महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आपल्या महाराष्ट्राला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर पुरंदर या किल्ल्यावर झालेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला महाराष्ट्रात परिपक्व मृदा म्हणून कोणत्या मृदेचा उल्लेख करतात तर काळी मृदा कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा म्हणतात तर भारत आणि चीन या सीमेला मॅकमोहन रेषा असं म्हटलं जातं भारतातील परिस्थितिकीय विज्ञानाचे जनक कोण आहेत तर आर डी मिश्रा हे आहेत महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर आधी आपण हे पाहिलं पाहिजे की ते कोणते अभयारण्य आहे राधानगरी हे अभयारण्य आहे जे की आपल्या महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे आणि ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्याची स्थापना कधी झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला हे तीनही पॉईंट तुम्ही व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या गंगा नदी कोठून उगम पावते तर गंगोत्री इथून उगम पावते गंगा नदी कवर ड्राईव्ह कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील लाकडाचे सर्वात मोठे व प्रमुख विक्री आघार कोठे आहे तर बल्लारपूर है। है। तर या ठिकाणी आहे ऑपरेशन फ्लड कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे तर दूध या उत्पादनाशी ऑपरेशन फ्लड संबंधित आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा जंगलाचे देणं या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मारुती चितमपल्ली हे आहेत महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर कोणते अभयारण्य आहे पहा मित्रांनो तुम्हाला आहे का महाराष्ट्र व छत्तीसगड या सीमेवर कोणते अभयारण्य आहे तर नवेगाव हे अभयारण्य आहे मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर आसाम राज्यामध्ये आहे मानस अभयारण्य पुढचा प्रश्न आपला भंडारा जिल्ह्यातील कोणत्या धरणाचा उपयोग गडचिरोली जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी होतो तर कोणते धरण आहे ते तर तोतला डोह हे धरण आहे की ज्याचा उपयोग गडचिरोली जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी होतो मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की तोतला डोह धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्याला लक्षात आलंच पाहिजे की भंडारा जिल्ह्यामध्ये आहे अति मागास समाज म्हणून ओळखली जाणारी यवतमाळ जिल्ह्यातील जमात कोणती आहे तर कोलाम ही जमात आहे गारो खासी आणि जेतिया या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आहेत तर मेघालय राज्यामध्ये आहेत कोणते मराठी वर्तमानपत्र बाळगंगाधर टिळक यांच्याद्वारे प्रकाशित झाले होते तर केसरी हे वर्तमानपत्र आहे जे की मराठी भाषेमध्ये होतं आणि त्याचे प्रकाशन बाळगंगाधर टिळक यांच्याद्वारे झाले पुढचा प्रश्न सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर तापी नदीकाठी वसलेले आहे सुरत हे शहर फुलकारी फुल प्रिंट भारताच्या कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर पंजाब राज्यामध्ये प्रसिद्ध आहे लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते तर प्रथम सभापती कोण होते लोकसभेचे तर जी व्ही मावळणकर हे होते भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालय प्रणाली हे कोणत्या देशातून घेतलेली आहे तर अमेरिका या देशातून घेतलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हणतात तर बेंगलोर या शहराला आपल्या भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून ओळखले जाते नीलक्रांती कशाशी संबंधित आहे तर मत्स्य उत्पादन याच्याशी संबंधित आहे जफरनामा या ग्रंथाची रचना कोणी केली तर गुरु गोविंद सिंग यांनी केलेली आहे जफरनामा या ग्रंथाची रचना खंबाटाकी घाट कोणत्या मार्गावर आहे तर पुणे बँगलोर या मार्गावरती खंबाटाकी घाट लागतो मित्रांनो आपल्या चॅनेलवरती महाराष्ट्रातील घाट यावरती ट्रेक्सनुसार व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या अत्यंत महत्त्वाचा आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्की पाहतो व्हिडिओ कारण परीक्षेमध्ये त्यावरती हमखास प्रश्न असतो तर व्यवस्थितपणे समजवून घ्या चला पुढचा प्रश्न आहे इतिहासातील प्रसिद्ध आगाखान पॅलेस कुठे आहे तर पुणे जिल्ह्यात आहे भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते तर अंकलेश्वर या ठिकाणी होते आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन काक्रापारा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे।, आहे तर गुजरात राज्यामध्ये आहे काक्रापारा हा प्रकल्प डिझेल इंजिनचे कारखाने सर्वात जास्त कोठे आहेत तर सातारा जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे सर्वात जास्त कोठे आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गरम पाण्याचे झरे हे वज्रेश्वरी या ठिकाणी आहेत स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे कोणाची संकल्पना होती तर चित्तरंजन दास यांची संकल्पना होती पुढचा प्रश्न आपला महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना कोठे केली तर अहमदाबाद या ठिकाणी केलेली आहे महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना रेड क्रॉस या संस्थेचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय कोठे आहे तर जिनिवा या ठिकाणी आहे वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते तर राष्ट्रपती यांची शिफारस आवश्यक आहे वित्त विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू